मुलांना जर एखादी गोष्ट समोर दिसली तर आपण जसा कॅमेऱ्यात फोटो काढतो तशीच्या तशी प्रतिकृती काही मुलाच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये तयार होत नाही. आणि म्हणूनच एखादी गोष्ट जर चार लोकांनी पाहिलेली असेल तर प्रत्येकाचं त्याचं वर्णन वेगळं वेगळं येतं किंवा प्रत्येकाचं त्याचं चित्र वेगळं वेगळं येतं. म्हणजे मूल शिकतं म्हणजे फोटोग्राफिक इमेज मुलाच्या मेंदूमध्ये तयार होते हे निश्चित नाही. मग काय होतं मूल शिकतं म्हणजे? तर मूल शिकतं म्हणजे त्याच्या नजरेने पाहिलेलं काहीतरी, एखाद्याला रंग भावतात, एखाद्याला आकार भावतो, एखाद्याला आकृती भावते, त्याचं जे इम्प्रेशन त्याच्या मेंदूत आहे ते, एखाद्याला त्याच चित्राशी निगडीत असा आवाज, एखाद्याला गीत भावतं, एखाद्याला शब्द भावतात, एखाद्याला लय भावते, त्या दोन गोष्टी जे काही त्या मुलाला भावलेलं असेल ते एकत्र होऊन मुलाच्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होते. म्हणजे तो जे काही बघून आला त्याविषयीचं शिकणं झालं. हे शिकणं होतं कसं? तर मेंदूमधल्या ज्या मेंदूपेशी किंवा मज्जापेशी आहेत त्यांचं एकमेकांशी जोडलं जाणं म्हणजे मुलांचं शिकणं. हे कसं जोडलं जातं? तर ह्या मज्जापेशी एकमेकींना कधी स्पर्श करत नाहीत, पण दोन पेशींच्या मधल्या भागामध्ये एक रसायन निर्माण होतं आणि हे रसायन एका पेशीतला संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत पोचवतं. हे जे रसायन आहे ते एक वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे आणि ज्या वेळेला माणसाच्या मनावर ताण येतो त्यावेळेला हे रसायन निर्माण व्हायचंच थांबून जातं. आपल्यापैकी प्रत्येकाला हा एक अनुभव आलेला असतो की मी सगळं वाचलं होतं, मला सगळं येत होतं, पण परीक्षेमध्ये ना पेपर समोर आला आणि मी ब्लँकच झाले. असं जवळजवळ प्रत्येकजण कधी ना कधीतरी आपल्या पेपरबद्दल, आपल्या परीक्षांबद्दल बोलतो. असं का होतं? कारण त्यावेळेला त्याच्या मनावरती ताण आलेला असतो. आपण ज्यावेळी मुलांशी बोलतो त्यावेळी आपण जर रागाने बोललो, आवाज वाढवला, डोळे मोठे केले, चेहरा क्रुद्ध केला तर मुलं घाबरतात, त्यांच्या मनावर ताण येतो. आणि ताण आला की मेंदूची जोडण्या करणारी रसायनं ही बंद होऊन जातात. व हे रसायन बंद झालं तर मूल कसं शिकणार? त्यामुळे मूल जेव्हा शाळेत येतं ते शिकण्यासाठी येतं, आपल्याकडे ते शिकत असतं आणि म्हणून ते मूल शिकतं राहावं यासाठी आपल्याला तणावमुक्त वातावरण निर्माण करायला हवं. आणि ह्या तणावमुक्त वातावरणात कुठल्याही प्रकारचं रागवणं, अपमानास्पद बोलणं, मारणं या सगळ्या गोष्टींना फाटा दिला पाहिजे.